नमस्कार मित्रांनो, मी इंजिनियर शैलेश पाटील। आज आपण हा सेप्टिक टँक बघताय। तो सेप्टिक टँक आहे आणि हा पाण्याचा हौद आहे। आता बरेच जण कस्टमर विचारतात की जो पाण्याचा हौद आहे आणि सेप्टिक टँक आहे त्याला प्लास्टरला किंवा बांधकामासाठी क्रश सँड वापरावी का वाळू वगैरे वापरावी। आता बऱ्याचदा असं होतं की क्रश सँड सेप्टिक टँकला आणि पाण्याच्या टाकीला वापरलं की फुल पाणी भरलं की हौद हा फाकतो। पण तोच आपण जर हौद अशा पद्धतीचे वाळू वगैरे आहे, आता हे लातूरचं काम आहे आणि लातूरला ही अशी लाल वाळू मिळते, कुठलीही वाळू वापरा। वाळू वापरून जर पाण्याचा हौद किंवा सेप्टिक टँकचं बांधकाम आणि प्लास्टर केलं तर हे फुल भरल्यानंतरसुद्धा हौद कुठूनही ह्याला लिकेज नाही। हे पाहू शकता तुम्ही, या बांधकामाला कुठून लिकेज नाही। हा सेप्टिक टँक आहे, या सेप्टिक टँकला सुद्धा कुठूनही लिकेज नाही। तरी शक्यतो सेप्टिक टँक आणि पाण्याच्या हौदासाठी वाळूचाच वापर करा।